ओके हॅलो फ्रेंड्स, मी आहे अजय चैते आणि आपण बघत आहात अजय चैते एज टू टेक, हा माझा युट्यूब चॅनल. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक आठवण की आपल्यापैकी अनेक जण हे माझे व्हिडिओ बघतात, कमेंट करतात, लाईक करतात, पण सबस्क्राईब केलेलं नाही अनेक जणांनी. तर जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली इथं लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन असेल, त्याच्यावर क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करा. आणि त्याच्या बाजूला एक अशी मोठी घंटा येईल, ती अशी ढान मोठ्याने वाजवायला विसरू नका. ती वाजवली ना की तिथं तीन ऑप्शन येतात, त्याच्यापैकी ऑल हा ऑप्शन निवडा, जेणेकरून यूट्यूब जो आहे तो आपल्याला स्वतःहून सांगेल की हां, अजय चैत्याचा व्हिडिओ यूट्यूबला आलेला आहे, तुम्ही येऊन बघून घ्या. कारण त्याच्या व्हिडिओमध्ये समथिंग काहीतरी नवीन असतात, गोष्टी अशा ज्या कदाचित आपल्याला माहिती असतात किंवा माहिती नसतात. तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे मोबाईल, म्हणजेच आपण एकंदरीत स्मार्टफोन सांगूया. स्मार्टफोन अनेक जणांकडे आहे, अनेक जण खरेदी करत असतात, पण अनेक जणांची इच्छा असते की आपला जो स्मार्टफोन आहे तो पावसाळ्यासाठी मजबूत असावा. पावसाळ्यासाठी सांगायचा अर्थ इथं असा की अनेक जणांची इच्छा असते की आपला फोन जो आहे, जर त्रास असेल होत फोनचा वगैरे तर ऍडजस्ट करून घ्या, मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. तर पावसाळ्यामध्ये याचा अर्थ असा की आपला जो मोबाईल आहे तो वॉटरप्रूफ असावा. पण वॉटरप्रूफ मोबाईल घेत असताना अनेक जणांमध्ये गोंधळ निर्माण होतो, कारण आपल्याला वेगवेगळे तीन ऑप्शन याच्यामध्ये बघायला मिळतात. पहिला आहे वॉटर रेझिस्टंट, त्याच्यानंतर वॉटर रिपेलंट आणि तिसरा आहे वॉटरप्रूफ. या तिन्ही गोष्टी एक आहेत असं समजून घेऊ नका. या तिन्ही गोष्टी आहेत त्या वेगवेगळ्या आहेत, त्याच्यामुळे जर आपण याच्यामध्ये गोंधळ निर्माण करून घेतला तर आपला जो फोन आहे त्याला नुकसान पोहोचवू शकतात. तर आपण या तिन्हीच्या तिन्ही गोष्टी एक एक करून समजून घेऊया. सर्वात आधी आपण बघूया वॉटर रेझिस्टंट म्हणजे काय. अनेक मोबाईल हे वॉटर रेझिस्टंट टेक्नॉलॉजीसोबत येत असतात. वॉटर रेझिस्टंट टेक्नॉलॉजी जी आहे त्याच्यामार्फत तयार केलेले फोन जे असतात ते मोस्टली जो पाणी आहे, आपण थोडंफार पाणी त्याच्यावर जर पडलं, त्याच्यावर जर रिमझिम पाऊस होत असेल, त्याच्यामध्ये जर फोन भिजला किंवा चुकून त्याच्यावर पाणी जर सांडलं गेलं तर त्या फोनला काही त्रास होत नाही, तो असेल वॉटर रेझिस्टंट. पण याचा अर्थ असा नाही की वॉटर रेझिस्टंट फोनला जर आपण एखाद्या बादलीमध्ये बुडवला तर काही होणार नाही, त्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर हा आहे वॉटर रेझिस्टंट. त्याच्यानंतर येतो दुसरा, हे तीन झाले दोन, हां ती दुसरा तिसरा नाही सॉरी दुसरा दुसरा आहे वॉटर रिपेलंट. हा जो फोन आहे याच्यामध्ये जी टेक्नॉलॉजी यूज करण्यात येते त्याच्या मध्ये आय थिंक छोटीशी परत यूज करण्यात येते प्लास्टिकची, हां आय थिंक. तर त्याच्यामुळे दोन्ही साईडने आतून आणि बाहेरून ती परत यूज करण्यात येते आणि त्याच्यामुळे जो पाणी आहे तो फोनमध्ये जात नाही. त्याच्यामुळे हा जो फोन आहे याच्यावर जर पाणी सांडलं किंवा हा जर पाण्यात पडला आणि लगेच आपण त्याला काढला तर त्याला काही प्रॉब्लेम होणार नाही, पण जर तो जास्त वेळ पाण्यामध्ये राहिला तर त्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. तर हा झाला वॉटर रिपेलंट. हा जो याच्या संदर्भ वॉटर रिपेलंट संदर्भात अनेक मतभेद आहेत, कारण त्याच्या मागे कारणसुद्धा असं आहे की जे टेस्टिंग लॅब असतात तिथं प्युअर म्हणजे जे नॉर्मल फ्रेश वॉटर असतं, पाणी असतं ते यूज करण्यात येतं. त्याच्यामुळे तिथं जे रेटिंग्स असतात तिथं जे सांगण्यात येतं की हां हा फोन खरोखर वॉटर रिपेलंट आहे, म्हणजे पाण्याला म्हणजे फोनपासून वेगळं ठेवू शकतो. पण आपण बाहेर जे प्रत्यक्ष जर बघितलं तर इथं कंडिशन्स तशा नसतात. एखाद्या वेळेस आपला फोन जो आहे तो खराब पाण्यामध्ये पडू शकतो, जो आपण नॉर्मल मिनरल वॉटर यूज करतो त्याच्यामध्ये अनेक व्हिटॅमिन्स वगैरे असतात आणि जे लॅबमध्ये असतो तो पाणी एकदम क्लिअर असतो, त्याच्यामुळे इथं फरक पडतो. त्याच्यामुळे वॉटर रिपेलंटमध्ये अनेक मतभेद आपल्याला बघायला मिळतात. पण एवढं फायनली एक गोष्ट आहे याच्यामध्ये की वॉटर रिपेलंट फोन जो आहे तो जास्त वेळ पाण्यामध्ये टिकू शकत नाही. आणि त्याच्यानंतर तिसरा आहे वॉटर प्रूफ. हो मित्रांनो, हा जो फोन आहे तो आपल्या म्हणजे तुम्ही विचार करत असाल तशा पद्धतीने वापरता येऊ शकतो. आपण स्विमिंग पूलमध्ये असाल, स्विमिंग पूलमध्ये फोटो क्लिक करू शकता, अंडर वॉटर पाण्याच्या खाली सुद्धा या फोनच्या माध्यमातून आपण फोटो क्लिक करू शकता. जर आपल्याला डायविंगचं आवड असेल, डायविंग म्हणजे समुद्रामध्ये वगैरे डायविंग तसं तलावात पण करता येईल. जर एखाद्या मजबूत क्वालिटीचा नाईट विजन कॅमेरा असेल त्या फोनमध्ये, जर वॉटरप्रूफ ऑप्शन देण्यात आलेली असेल, सिक्युरिटी देण्यात आलेली असेल, तर
तर आपण त्या नाईट विजन कॅमेऱ्याने तलावामध्ये बुडून मस्त मस्त फोटो घेऊ शकता. असं मासाच्या जवळ जाऊन तर असं जवळजवळ एकदम जाऊन क्लिक करू शकता. तो आहे वॉटर प्रूफ. या फोनला काहीही प्रॉब्लेम होणार नाही, तो वॉटर प्रूफ फोन आहे. तर या सर्व गोष्टी झाल्या, वॉटर प्रूफ जो फोन आहे त्याच्या संदर्भात असणारे कन्फ्युजन दूर करण्यासाठीच्या. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा, आणि आवडला असेल तर लाईक करा. एवढंच करू नका तर खाली एक बटन आहे शेअर म्हणून, त्याच्यावर क्लिक करून आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा असे विविध व्हिडिओज मिळत राहतील. आणि हो, जर चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली इथंच लाल कलरचं सबस्क्राईबचं बटन असेल, त्याच्यावर क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करा. आणि मी घेतो तुमच्यापासून सुट्टी आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पण तोपर्यंत आपण माझं चॅनल सबस्क्राईब करून वेट करत राहा पुढच्या व्हिडिओसाठी.